नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती. आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे 22 मार्च 2019 सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये. तर फार वेळ न करता आपण लवकरात लवकर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताने किती सुवर्णपदके पटकावली आहेत? आपल्याला माहिती आहे अबुधाबी येथे स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धेमध्ये भारताने रेकॉर्ड 368 पदकं जिंकलेली आहेत. यापैकी 85 सुवर्णपदकं आहेत. म्हणजे या हे जे स्पेशल ऑलिम्पिक्स आहे ऑलिम्पिक्स आहेत तर हे स्पेशल एड्स पर्सन्स जे आहेत त्यांच्यासाठी या ऑलिम्पिक्स आयोजित केलेले आहेत आणि अबुधाबी येथे चालूले आहेत. यामध्ये भारताने तब्बल 85 गोल्ड जिंकले आहेत आणि 368 टोटल पदकं या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. तुम्ही आपलं चॅनल एम पी एस सी लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत जो बाजूला बेलशेप आयकॉन येतो तो बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या एम पी एस सी लक्ष आयकॉनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतरसुद्धा तुम्ही तिथे या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करू शकता. तुमच्यासाठी इतरही महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या माध्यमातून अपलोड झालेले आहेत. दुसरा प्रश्न, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये सलग दुसऱ्यांदा कुठलं राष्ट्र प्रथम आलेलं आहे? ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स हा डिक्लेअर झालेला आहे आणि यामध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच फिनलँडने यावर्षीसुद्धा फर्स्ट रँक मिळवला आहे तर भारताचा यामध्ये 140वा रँक आहे. ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स जो आहे हा 2019 परत एकदा फिनलँडने बाजी मारलेली आहे. तर युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून हा अहवाल जारी करण्यात आला आहे आणि या क्रमवारीमध्ये भारत 140व्या स्थानावरती आहे. तर ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स जो आहे जगभरामधून सर्वे जो केला जातो त्या सर्वेच्या माध्यमातून ही यादी जी आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे. जागतिक चिमणी दिवस वर्ल्ड स्पॅरो डे हा कधी साजरा करण्यात आला? तर वर्ल्ड स्पॅरो डे चालू करण्यात आला हा 20 मार्चला साजरा केला जातो. 2008 हा साजरा करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. जागतिक चिमणी दिवस, चिमण्यांचं अस्तित्व जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे तर त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी म्हणून जागतिक चिमणी दिवस हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, भारत सरकार पोलाद मंत्रालयाची दिल्ली येथे एक परिषद भरवण्यात आली आहे, तर या परिषदेला नाव काय देण्यात आलं आहे? तर पोलाद मंत्रालय म्हणजे स्टील मिनिस्ट्री. स्टील जो आहे हा अतिशय एक महत्त्वाचं खनिज आहे. स्टील पोलादाचा उपयोग जो आहे हा सर्वात जास्त केला जातो, त्यामुळे भारतामध्ये सुद्धा स्टीलचं जे उत्पादन आहे हे जे सरकारी कंपनी आहे सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड याच्या माध्यमातून केलं जातं. आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे पोलाद मंत्रालयाची दिल्ली इथे भरवण्यात आलेली जी परिषद आहे तिला काय नाव देण्यात आलं? तर तिला दक्षता असं नाव देण्यात आलेलं आहे. दक्षता हे या परिषदेचं नाव आहे. ही जी परिषद आहे पोलाद मंत्रालयाद्वारे ही भरवण्यात आलेली आहे. मित्रशक्ती सहा हा सराव कोणत्या देशादरम्यान होणार आहे? हा युद्ध सराव आहे तर हा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होणार आहे? ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत, भारत व श्रीलंका, भारत व अफगाणिस्तान, भारत व चीन की भारत व कंबोडिया. त्यामध्ये भारत हा एक मुख्य सहभागी देश आहे आणि हा जो होणार आहे हा होणार आहे सराव भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान. मित्रशक्ती असं याला नाव देण्यात आलेलं आहे. शांघाय एक बाब अजून लक्षात घ्या, हा जो आहे मित्रशक्ती 6 हा सराव आहे, मित्रशक्ती 6. वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. शांघायचा सारी अर्का अँटी टेरर 2019 हा सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर हा जो आहे शांघाय कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आहे, शांघाय सहकार्य परिषदेच्या माध्यमातून, आणि हा अरेंज करण्यात आला आहे ताशकंद येथे. जी शांघाय सहकार्य संघटना आहे ज्याला शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, याची स्थापना 2001 करण्यात आली होती. आणि शांघाय जी आहे ही चीनची जी राजधानी आहे
तर म्हणून चीनचे जे सहकारी देश आहेत, चीनसोबत बऱ्याचशा संघटना देश जुळलेले आहेत, म्हणून शांघाय सहकार संघटना असं याचं नाव आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. 2001 साली याची स्थापना, मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे, आणि चीन जो आहे हा याचा संस्थापक देश आहे. भारताला याचं सदस्यत्व जे मिळालं आहे ते 2017 साली, म्हणजे पूर्ण या समूहाचा पूर्ण सदस्य जो आहे तो भारत 2017 साली बनलेला आहे. आता या जो शांघाय सहकार संघटना आहे याचं वर्तमान अध्यक्षपद जे आहे ते रशियाकडे आहे. मागील वर्षी म्हणजे 2018 मध्ये शांघाय सहकार संघटनेचा एक सैन्य सराव झाला होता. हा सैन्य सराव कुठे झाला होता आणि याला काय नाव दिलं होतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. महत्त्वाचं आहे, 2018 साली झालेला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा युद्ध सराव. हा जो SCO आहे, SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या सर्व देशांचा समावेश यामध्ये आहे. तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. लंडनमध्ये कुणाला अटक करण्यासंदर्भात नुकतंच आदेश देण्यात आलेला आहे. तर लंडनमध्ये जे आहे, भारतामधून पळून गेलेला जो नीरव मोदी आहे याला अटक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आला आहे. नीरव मोदीला जामीन नाकारण्यात आलेला आहे. पंजाब नॅशनल बँक, आपल्याला माहीत असेल पंजाब नॅशनल बँकचं जे जवळपास 13,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता, बँकेला धोका दिल्या प्रकरणाचं जे प्रकरण होतं त्यामध्ये नीरव मोदी याला अटक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेला आहे. आणि अजून भारताकडे प्रत्यार्पण होईल की नाही हे सांगता येत नाही आहे. तर जो 13,000 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी आहे, भारतीय उद्योजक होता नीरव मोदी, हिरे व्यापारी होता, किंवा डिझाईन्स वेगवेगळ्या ज्वेलरी डिझाईन्ससुद्धा त्यांनी काम केलं होतं. तर नीरव मोदीला सुरक्षा म्हणून 5 लाख पौंडांसह न्यायालयीन आश्वासने देऊनसुद्धा जामीन जो आहे हा नाकारण्यात आलेला आहे. तर हे लोकं जे आहेत आर्थिक घोटाळे केलेले आहेत. हे तुम्ही जे बघतायत ऑप्शन जे आहेत यामध्ये सुद्धा विजय माल्याचे सुद्धा प्रत्यर्पणाची तयारी ही पूर्ण होते आहे. ललित मोदी सुद्धा भारत सोडून गेलेला होता. तर सध्या जे आहे, नीरव मोदी याला अटक करण्याचे आदेश हे लंडनमध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्याला जामीन जो आहे नाकारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, युनेस्कोच्या वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 नुसार किती लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. बघा, ऑप्शन जेवढे दिलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये आपल्याला एकही असं छोटा आकडा दिसत नाही. बिलियनमध्ये म्हणजे 100 कोटीमध्ये आकडे दिसत आहेत. तर युनेस्कोच्या वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 नुसार 4.3 बिलियन, म्हणजे 4.3 अब्ज लोकांना पिण्यासाठी सध्या स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. जे 430 कोटी लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही. आणि हा रिपोर्ट जो केलेला आहे हा युनेस्को, UNESCO जे म्हटलं जातं, युनेस्कोच्या माध्यमातून वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे, युनेस्कोचा वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट, यानुसार 4.3 बिलियन लोकं यांना स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. पुढील प्रश्न, नुकतीच दिल्लीमध्ये GST ची 34वी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय होता किंवा ती कशा संदर्भात होती. तर जे वेगवेगळे सेक्टर आहेत या वेगवेगळ्या सेक्टरसाठी GST ची परिषद आयोजित केली जाते. इथे आपला स्पेसिफिक जो प्रश्न आहे तो म्हणजे 34वी बैठक. ऑप्शन्स आहेत रिअल इस्टेट, अबकारी म्हणजे ज्याला एक्साइज आपण म्हणतो, सेवा कर, सर्व्हिस टॅक्स, वरीलपैकी नाही. तर आता जी GST ची 34वी बैठक आयोजित करण्यात आली होती ही रिअल इस्टेट संदर्भात निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये बरेचसे निर्णय घेण्यात आले होते, जसं जे छोटे घरं आहेत किंवा अंडर डेव्हलपमेंट घरं आहेत यावरचा GST जो आहे हा सुद्धा कमी करण्यात आलेला होता. इडाई चक्रीवादळ कुठल्या देशामध्ये आलेला आहे. इडाई हे चक्रीवादळ कुठल्या देशामध्ये आलेला आहे, प्रश्न आहे आपल्यासाठी. वळूया आपल्या आजच्या पुढील प्रश्नाकडे. इडाई चक्रीवादळ, इडाई हे जे चक्रीवादळ आहे
हे कुठल्या देशामध्ये सध्या आलेले आहेत? ऑप्शन्स आहेत न्यूझीलंड, नेदरलँड, स्विट्झरलँड की झिम्बॉम्बे. तर इडाई हे चक्रीवादळ सध्या झिम्बॉम्बे या देशा. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कुठल्या लघुग्रहावर शास्त्रज्ञांना नुकतंच पाणी मिळालं आहे? एबेल पारितोषिक. एबेल पारितोषिक जे आहे ते प्रथमच कुठल्या स्त्रीला मिळालेलं आहे, एका स्त्रीला हे पारितोषिक देण्यात आलं, तर कुठल्या स्त्रीला मिळालं आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी नुकताच राजीनामा दिला आहे, तर त्यांचं नाव काय आहे? तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. डेली MCQ जे आहे तुमच्यासाठी आम्ही कव्हर करतो आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी हा एक उद्देश आहे. तर करा अभ्यास. बनाधिकारी धन्यवाद.